नमस्कार संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत माझं नाव आहे सोनाली जाधव संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकणं सहज आणि सोपं होईल आज आपण पाहतो इयत्ता दहावी सब्जेक्ट आहे संस्कृत इयर आहे टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर आणि बोर्ड आहे महाराष्ट्र पेज नंबर ट्वेंटीपासून आपण सुरुवात केलेली रम्य संस्कृतमधला पहिलाच टॉपिक होता व्यंजनांत हा व्यंजनांत म्हणजेच काय की असे धातू जे व्यंजनाने अंत होतात असे नाम असे शब्द जे व्यंजनाने संपतात ओके आणि याच्यावर आपण डिटेल व्हिडिओ पाहिलेला आहे आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण पेज नंबर ट्वेंटी टूपासून स्टार्ट करणार आहोत जिज्ञासापत्र जे आहे ते आपण पाहणार आहोत ठीक आहे जिज्ञासापत्राकडे जाण्याआधी एक गोष्ट जरा मिसिंग झालेली माझ्याकडून ती मला आठवली आणि मी ते ॲड करते जेव्हा आपण जन्मनचा टेबल आणि नामनचा टेबल पाहिला त्याखाली आत्मनुसार चालणारे शब्द राजनुसार चालणारे शब्द त्यांचे एक्झाम्पल्स मी घेतले नव्हते तर ते मला सांगायचे आहेत की आत्मन या तक्त्यानुसार इतर चालणारे शब्द कोणते तर महात्मन अध्वन यजवन ब्रह्मन आणि अश्मन आता यांचा अर्थ काय तर मी तिथे लिहून दिलेला आहे आत्मनचा अर्थ आहे सोल म्हणजेच आत्मा महात्मन मीन्स महात्मा आपण मराठीत पण महात्माच म्हणतो महान व्यक्तीला अधवनचा प्रथमा विभक्ती होते अधवा आणि अधवा म्हणजेच रस्ता म्हणजेच रोड यजवनचं प्रथमा विभक्ती होते यजवा म्हणजेच यज्ञ करणारा आणि ब्रह्मांचं होतं ब्रह्मा ब्रह्मदेव आणि अश्मनचं होतं अश्मा आणि अश्मा मीन्स दगड रॉक त्यानंतर राजनुसार चालणारे कोणते शब्द आहेत तर ग्रावन मूर्धन महिमन गरिमन लघीमन सीमन आणि प्रेमन हे सगळे शब्द राजनुसार चालत आहेत तर त्यांचाही अर्थ मी इथे दिलेला आहे की राजन म्हणजेच राजा प्रथमा विभक्ती होते आणि त्याचा अर्थ होतो किंग राजा ग्रावनची प्रथमा विभक्ती होते ग्रावा ग्रावा मीन्स दगड रॉक मूर्धांची प्रथमा होते मूर्धा मुर्धा मीन्स वरची जागा टॉप महिमांची प्रथमा विभक्ती होते महिमा मीन्स ग्रेटनेस गरिमांची प्रथमा विभक्ती होते गरिमा मीन्स डिग्निटी लघिमनची प्रथमा विभक्ती होते लघिमा मीन्स स्मॉल सीमांची प्रथमा सीमा म्हणजेच बाउंड्री डायरेक्शन आणि सी प्रेमन जी होतीये प्रथमा विभक्ती प्रेमा मीन्स लव त्यानंतर जन्मन अनुसार चालणारे कोणते शब्द आहेत तर कर्मन वर्तमन भस्मन ब्रह्मन आणि सदमन भरपूर मुलांना हे वाचता येत नाही तर सिंपल आहे असा द काढलेला आहे त्या दलाच त्यांनी इथे म जोडलेला आहे म्हणजे द ला म असं आहे ते सदमन ठीक आहे त्याचाही अर्थ दिलेला आहे जन्मन मीन्स जन्म लाईफ कर्मनची प्रथमा विभक्ती होते कर्म आपण मराठीत म्हणतो ना जसे कर्म कराल तसं फळ मिळेल सो कर्म ही प्रथमा विभक्ती ओरिजिनल शब्द आहे त्याचा कर्मन असा आहे आणि तो जन्मनुसार चालतो नपुंसकलिंगी शब्द आहे कर्मन कर्म म्हणजे डेड्स वर्तमन वर्तम मीन्स रोड रस्ता भस्मनची विभक्ति भस्म मीन्स ॲश राख ब्रह्मांचं परत ब्रह्म आणि सदमनचं सदम म्हणजेच होम म्हणजेच घर आणि एक उरलेला आहे शेवटी तो आहे नामन नामन अनुसार कोणते शब्द चालतात तर हेमन व्योमन प्रेमन सामन दामन धामन आणि लोमन हे इत्यादी शब्द चालतात त्यांचा अर्थ बघूया नामन मीन्स नाम नेम हेमन मीन्स हे हेमनची प्रथमा विभक्ती होते हेम हेम म्हणजे सोनं गोल्ड व्योमनची प्रथमा विभक्ती होते व्योम व्योम मीन्स आकाश स्काय प्रेमांची प्रथमा विभक्ती होते प्रेम मीन्स लव सामनची प्रथमा विभक्ती होते साम म्हणजेच लबाडी चीटिंग करणे दामनची प्रथमा विभक्ती होते दाम म्हणजेच धन मनी धामनची प्रथमा प्रत्त विभक्ती होते धाम म्हणजेच तेज ग्लो आणि लोमनची प्रथमा विभक्ती होते लोम म्हणजेच केस हेअर आणि हे केस, केस प्रेम प्रेम जे आहे ते प्राण्यांचे आहेत शेपटीवर असणारे वगैरे त्यांना लोमन म्हटलं जातं ह्युमन बिंग्सच्या केसांना लोमन म्हटलं जात नाही ओके आता तुम्ही म्हणाल की मी त्याच्यात प्रेम प्रेम दोनदा का आलं कारण इथे त्यांनी दिलेलं आहे की ब्रह्मन आणि प्रेमन हे दोन्ही जे शब्द आहेत ते पुल्लिंग आणि नपुंसकलिंग आहेत म्हणून ते तुम्हाला रिपीट दिसतात ओके सो मी पूर्ण प्रत्येक शब्दाचा आणि एक्झाम्पल कोणते शब्द कोणत्या शब्दानुसार चालतात हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे फक्त हेच माझं बाकी होतं ते पण मी आता क्लिअर केलं सो आता आपण वळूया जिज्ञासापत्राकडे ठीक आहे जिज्ञासापत्र अतिशय सोपं आहे आता एक गोष्ट ना तुम्ही समजून घ्या भरपूर मुलांना आणि पॅरेंट्सनासुद्धा असं वाटतं की पुस्तकात दिलेलं सगळंच्या सगळं परीक्षेमध्ये येणार आहे तर हा गैरसमज आहे तुम्ही समजून घ्या पुस्तक बनवताना जे काही पुस्तक बनवणार बनवणारी मंडळी आहेत त्यांनी तो टॉपिक मुलांना समजावा या उद्देशाने त्यांना जिज्ञासापत्र म्हणजे त्याच्या खाली काही ॲक्टिव्हिटी सोडवायला दिलेली आहे एक्सरसाइज सोडवायला दिलेली आहे का तर मुलांना ती कॉन्सेप्ट समजण्यासाठी तर तुम्ही लक्षात घ्या की प्रत्येक जिज्ञासापत्रातलं भाषा अभ्यासातलं सगळंच परीक्षेला विचारतील असं अजिबात नसतं परीक्षेचा पेपरचा एक पॅटर्न असतो त्या पॅटर्नमध्ये जसे क्वेश्चन्स असतात तसेच ते विचारले जातात ठीक आहे त्याच्यामुळे जिज्ञासापत्राचा इतका काही लोड घेऊ नका कारण त्यातून खूपच कमी प्रश्न परीक्षेत विचारले जातात आता इथे पण सांगायचं झालं तर तुम्हाला इथे काय दिलेलं आहे स्तंभपूरणम दिलेलं आहे चित्र दिलंय राजाचं आणि खाली दिलंय एका ढगाचं त्यांनी सांगितलंय की आम्ही आठवीत जेव्हा स्वरांत शब्द केले तेव्हा राजासाठी शब्द आम्ही नृपं लिहायचो मग ते म्हणत आहेत की प्रातिपदिकम मीन्स मूळ शब्द मूळ शब्द आहे नृप बघा त्याला विसर्ग लावलेले नाही आहेत जेव्हा पण प्रातिपदिक असतं म्हणजे मूळ शब्द तेव्हा काहीच लावलेलं नसतं त्याला आता ते म्हणतात त्याची प्रथमा विभक्ती करा तस बट ऑब्वियसली नृप अ एंडिंगला म्हणजे तो देवप्रमाणे चालतो मग देवची प्रथमा काय होते देवह म्हणून तुम्ही नृपची प्रथमा काय घेणार नृपह सेम गोष्ट जलदाच्या बाबतीत जलदहची प्र जलदची प्रथमा काय होणार जलदह अशी होणार त्यानंतर ते म्हणतात की जेव्हा आम्ही नववीत आलो आणि दहावीत आलो तेव्हा आम्हाला कळलं राजाला अनेक शब्द अजून आहेत जसं की राजन भूभृत श्माभृत महिक्षित मग यांचं प्रथमा एक वचन तुम्हाला इथं लिहायला सांगितलं आहे मग राजाचं टेबल आत्ताच आपण राजांचा टेबल बघितला त्यात प्रथमा विभक्ती काय दिसते राजा मग तुम्ही ते राजा लिहिणार आणि हे बाकीचे तीन शब्द जर तुम्ही पाहिलेत भूभृत श्माभृत आणि महिक्षित हे तन एंड होतात म्हणजे ते गेल्या वर्षीच्या मरुतप्रमाणे चालणार आता तुम्हाला जर मरुतचं टेबल आठवत असेल तर मरुतची प्रथमा विभक्ती ही मरुत अशीच असते मी तुम्हाला दाखवते मागे जाऊन हे बघा हा मरुदचा टेबल दिसतोय मरुचची प्रथमा विभक्ती मरुद अशीच आहे त्यामुळे ते जे तिन्ही शब्द होते ते आहेत तसेच राहणार आहेत त्याच्यात काहीही बदल होणार नाही आहे ठीक त्या आहे त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय येणार आहे तसंच त्यानंतर पयोमुछ पयोमुच हा शब्द आपण बघितला इकडेच वाच टेबल शिकताना की हा पुल्लिंग आहे मग त्याची प्रथमा काय असणार आता बघा वाच हा जर टेबल बघितला तर च च्या जागी क किंवा ग येतो सेम इथे पण असणार पयोमुच आहे ना मग पयोमुख किंवा पयोमुग असं होणार आहे ठीक आहे कळालं तुम्हाला हे आता याची उत्तरं मी माझ्या पुस्तकात जी लिहिलेली आहेत ती तुम्हाला इथे दिलेली आहे जेणेकरून तुम्ही ते लिहू शकता ठीक आहे देवप्रमाणे चालणार म्हणून मी तिथे लिहिले लाईक देव लेव दृपह जलदह आणि राजाचं फक्त राजांचं जो आहे टेबल त्याची प्रथमा राजा अशी होते बाकी हे तिघं जसे आहे तसेच्या तसेच तसे मी इथे लिहिलेले आहेत पाय मोडलेला त आहे हलंत त आणि पयोमुचं क आणि ग असं दोन्ही पण मी स्लॅशमध्ये दिलेलं आहे ठीक आहे पुढे जाऊया दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न आहे चतुर्थ पद लिहा आता मुलांना याचा अर्थच कळत नाही कधी कधी चतुर्थ पद म्हणजेच काय तर काही जणांना वाटतं चतुर्थपद मीन्स चतुर्थी विभक्ती लिहा असं अजिबातच नाही आहे ओके चतुर्थपद मीन्स वॉट हे पहिलं पद आहे म्हणजे पहिलं अक्ष पहिला, पहिला शब्द हा दुसरं पद म्हणजे दुसरा शब्द हा तिसरा शब्द आणि हा चौथा शब्द जो त्यांनी इन द ब्लँक्सला दिला आहे मग ते एवढंच म्हणत आहेत की जे चौथं पद आहे ते तुम्ही लिहा ठीक आहे आता याच्या मागे लॉजिक काय असतं चौथं पद आपण कसं काय लिहायचं तर मी तुम्हाला सांगते बघा लॉजिक असं असतं विभक्तीचं लॉजिक असतं आणि अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा परीक्षेत विचारले जात नाहीत ठीक आहे तो राजावाला प्रश्न जो होता अशा प्रकारचेसुद्धा प्रश्न विचारले जात नाही परीक्षेला आणि हे चतुर्थपदवालासुद्धा परीक्षेला प्रश्न काही विचारला जात नाही ठीक आहे पण मी तरी स समजावून सांगते तुम्हाला आता त्यांनी पहिला शब्द दिला आहे वाणी आता वाणी चालतो आपल्या नदीप्रमाणे तर ती प्रथमा विभक्ती आहे दुसरा शब्द दिला आहे त्यांनी वाणीचंच विभक्ती केली आहे वाणण्या वाणण्या ही नदीची नद्या होते म्हणजे तृतीय विभक्ती आहे सो एक पॅटर्न दिलेला असतो तो पॅटर्न समजून घ्यायचा सो so, वाणी बिकम वाणण्या म्हणजे प्रथमा विभक्ती होती ती तृतीय विभक्ती केली म्हणजे प्रथमा आणि तृतीया अशी जोडी आहे मग सेम जोडी इथे पण आहे त्यांनी वाच दिलेला आहे कारण आपण चकारांत शब्द शिकतोय मग वाचमध्ये जाऊन तुम्हाला तृतीय शोधावी लागेल मग मी गेली माझ्या वाचच्या टेबलमध्ये आणि मी पाहिलं की तृतीय काय आहे बाबा माझी तर मी बघते वाचा आणि म्हणून मी तिथे काय लिहिलं वाचा हा शब्द लिहिणार इकडे ठीक आहे नंतर पुढचा शब्द बघा जलच जलात आता जल हा देवाप्रमाणे चालतो देवात कधी होतं पंचमीमध्ये म्हणजे प प्रथमा आणि पंचमी अशी जोडी आहे मग बाजूला पण प्रथमा पंचमीचंच कॉम्बिनेशन असणार मग पयस हा शब्द आपण तुम्हाला आठवत असेल नववीत केलेला पयस म्हणजे दूध सो पयस ही प्रथमा विभक्ती आहे आणि माझा पाठ आहे पयस म्हणून मला माहिती आहे की पयससह ही षष्टी सॉरी ही पंचमी विभक्ती आहे आता तुम्ही म्हणाल की मीस पयस हा आपला प्रमाणेच आहे म्हणजे मरुतचं पण पंचमी मरुतच होतं हो तर तुम्ही ते पण कॉम मरुतला लक्षात ठेवून केलं तरी पण काही हरकत नाही कारण गेल्या वर्षी आपण मरुत आणि चंद्रमस तकारांत आणि सकारांत शिकलो त्यांच्यामध्ये पण भरपूर सिमिलॅरिटीजच आहेत त्यानंतर पुढचा शब्द आहे प्र प्राज्ञ प्राज्ञ म्हणजेच काय विद्वान व्यक्ती तर त्याचं ती प्रथमा विभक्ती आहे तर त्याचं झालं प्राज्ञान म्हणजे ॲक्च्युली तिथे विसर्ग पाहिजे प्राज्ञह असं पाहिजे प्रथमा विभक्ती लाईक देवह आणि त्याच्यानंतर बाजूला शब्द बघाल तर प्राज्ञान म्हणजेच देवांप्रमाणे द्वितीया बहुवचनी झालेलं आहे ठीक आहे म्हणजे द्वितीया तर आहेच पण त्याच्यामध्ये वचन पण बहुवचन आहे वरती आत्तापर्यंत आपण एक्झाम्पल बघितले ते सगळे एकच वचनी होते काही बॉदर नव्हतं करत पण खालचे जे दोन्ही एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये बहुवचन आहे आता धीमत हा शब्द आहे त्याची प्रथमा विभक्ती तकारांत शब्द आहे तर तकारांतमध्ये तुम्ही मरुत बघू शकता मरुतमध्ये जर तुम्ही द्वितीय बहुवचन पाहिलं तर तुम्हाला मरुतह दिसेल मग त्याच्यावरून धीमतचं धीमतः केलं त्यानंतर नदी नदीचं होतं नदीनाम म्हणजे नदी ही प्रथम आहे नदी नाम ही षष्ठी बहुवचन आहे तसंच सरित हे प्रथमेत आहे आणि सरिताम ही षष्ठी बहुवचन आहे तर अशा कॉम्बिनेशनमध्ये हे चतुर्थ पदाचा प्रश्न नेहमी विचारला जातो आपल्याला याच्यासाठी तक्ते पाठ असणं गरजेचं आहे त्याच्यामुळेच आपण हा प्रश्न सोडवू शकतो अदरवाईज नाही सोडवू शकत आणि परीक्षेला अशा प्रकारचे प्रश्न विचारलेच जात नाही या प्रश्नासाठी एक पे पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये अशी कुठे जागा नाही आहे तुमच्या जर चाचणी परीक्षा ज्याला आपण म्हणतो युनिट टेस्ट तर त्यावेळेला टीचर्स जे तुमचे आहेत ते विचारू शकतात पण आपण जर बोर्डाच्या पेपरचा विचार करतोय तर बोर्डाच्या पेपरमध्ये असे प्रश्न विचारले जात नाहीत क्लिअर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वाक्य वाक्यार्थ मेलनम आता वाक्यार्थ मेलनम म्हणजेच काय वाक्यांच्या अर्थाचं तुम्हाला काय करायचं आहे मेलनम म्हणजे वाक्याच्या अर्थाच्या जोड्या जुळवायच्या आहेत मेलनमकृत मीन्स जोड्या लावा आता इकडे जी वाक्य आहेत त्याच वाक्यांचा समान अर्थी असलेली वाक्य समोर दिलेली आहेत आता पहिलं वाक्य जर मी घेतलं भूभृत पृथ्वीम रक्षती भूभृत मीन्स किंग राजा पृथ्वी म्हणजे पृथ्वी रक्षती म्हणजे रक्षण करतो राजा पृथ्वीचं रक्षण करतो मग ते सेम वाक्य ऊमध्ये आहे राजा मेदिनीम प्रतिपालयती प्रतिपालयती मीन्स रक्षती सिनोनियम्सच आहे समान अर्थी म्हणजेच पहिलं वाक्य आणि शेवटचं वाक्य सेम आहे फरक काय आहे तर भूभृत वेग हा आपण नववीत शिकलेलो राजा हा दहावीत शिकलो आहे एवढंच आहे ठीक आहे म्हणून त्याने एकच वाक्य वेगवेगळ्या पद्धतीत कसं लिहू शकतो ते सांगितले दुसरं वाक्य बघाल व्योमनी विहा यसह विहरंती आता व्योमन शब्द आपण दहावीतच शिकलो आहे व्योमनी म्हणजेच व्योमन हा शब्द आहे व्योमन मीन्स आकाश व्योम मीन्स काय बरोबर सो व्योमनी म्हणजे आकाशात विहायसह मीन्स पक्षी अनेक पक्षी विहरंती म्हणजेच उडतात आकाशात अनेक पक्षी उडतात याचं सा सेम वाक्य इकडे आहे आकाशे खगा हा उड्डयंते म्हणजे ही इझी इझी वाक्य आहेत आणि ही दहावीच्या शब्दानुसार तकारांत व्यंजनांत नावं आहेत नंतर तिसरं वाक्य संस्कृत वाघ विभूध भारती आता वाघ हा शब्द आत्ताच शिकलो आपण म्हणजे संस्कृत वाघ म्हणजे संस्कृत जी वाचा आहे किंवा संस्कृत जे बोलणं आहे किंवा संस्कृत जी भाषा आहे ती विभूद विभुद मीन्स गॉड हां विभुद भारती देवांचीच भाषा आहे भारती मीन्स भाषा संस्कृत भाषा ही देवांची भाषा आहे आणि हेच वाक्य इथे आहे गिरवाण भा गिरवाणवाणी देवभाषा तर जोडी लागते पुढे आहे श्रीकृष्णस्य मस्तके मुकुटम भाती म्हणजे श्रीकृष्णाच्या डोक्यावर मुकुट शोभून दिसतं मुकुट मीन्स क्राऊन तर तेच वाक्य समोरासमोरच आलंय श्रीकृष्णाचंच नाव आलंय गोविंदस्य आणि डोक्यावर तर मस्तकला मूर्धन शब्द आहे मुर्धी किरीटम मुकुटाला समानात किरीटम आणि जिथे भाती होतं तिथे विराजते म्हणजे तेच शोभून दिसतं गोविंदाच्या डोक्यावर किरीटम म्हणजेच मुकुट शोभून दिसतं आणि उ वाक्य आहे जगत ईश्वरेण निर्मित म्हणजे हे जे जग आहे ते ईश्वराने निर्माण केलेलं आहे सेम वाक्य इथे आहे विश्वम भगवता सृष्टम सृष्टमचा अर्थ पण बनवणे निर्माण करणे विश्व हे भगवंताने निर्माण केलेलं आहे तर सेमच अर्थाची फक्त समानार्थी शब्द वेगळे वेगळे घेतल्यामुळे दोन वेगवेगळी वाक्य आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या आपण योग्य प्रकारे जोड्या लावायच्या आहेत हा प्रश्न देखील परीक्षेत विचारला जाणार नाही ओके okay? म्हणजे आतापर्यंत जिज्ञासापत्रामध्ये मी तुम्हाला जे काही शिकवलं ते विचारलं जाणारच नाही आहे परीक्षेत ते फक्त तुम्हाला इथल्या पुरतं समजायचं आणि इथेच सोडायचं आहे ओके okay? परीक्षेत काय विचारलं जाईल तर परीक्षेत प्रश्न क्रमांक चार प्रमाणे तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जातात तालिकाम पुरयात जाता। म्हणजेच तुम्हाला टेबल्स कम्प्लीट करायचे असतात आणि हा प्रश्न कुठे असतो तर जेव्हा तुमचा सेक्शन फाय चालू होतो तेव्हा पहिलाच प्रश्न असतो तालिका कम्प्लीट करा पहिली तालिका असते आपली नामतालिका तर ही नामतालिका आहे कारण हे सगळे नामच आहेत आता मी पहिलं तुम्हाला समजावून सांगते त्यांनी तुम्हाला जे नावं दिलेत म्हणजे त्यांनी तुम्हाला जे काही शब्द दिलेत हे म तर आता हे म तुम्ही विचार करा मीच हेमचा टेबलच नाही दिला तर प्लीज आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की हे म हा आपण शब्द वाचला आहे हे म कोणासारखा तरी चालतो उदाहरणांमध्ये दिलेला बघा त्यांनी तुम्हाला दाखवते हे बघा हेमन तर हा कोणाप्रमाणे चालतोय नामन म्हणजेच तुम्ही हेमनचं उत्तर शोधायचं असेल तर तुम्हाला नामनचा टेबल डोळ्यासमोर आणायचा आहे ठीक आहे आता कोणता शब्द कोणत्या टेबलप्रमाणे तुमच्या चालतो ते मी बाजूलाच दिले की हेम नाम हा नामप्रमाणे चालतो त्याच्यानंतर विद्यावंत हा भगवंतप्रमाणे चालतोय त्वगभ्या म्हणजेच त्वचा हा जो शब्द आहे तो वाचप्रमाणे चालतोय ब्रह्मन हा आत्मनप्रमाणे चालतं पुल्लिंग घ्यायला सांगितलं आहे त्यांनी आपल्याला आणि भीषज म्हणजेच औषध हे वणिजप्रमाणे चालते जकारांत ग्रावण म्हणजेच दगड हा राजांप्रमाणे चालतो आहे आणि शशीन म्हणजे योगीन हा शब्द शशींप्रमाणे चालतो आहे आणि हनुमंत तर मत प्रत्ययवाला हा श्रीमतप्रमाणे चालतो आहे हे सगळे त्या तुमच्या टेबलखालचंच एक्झाम्पल आहेत आणि त्यांनी इथे मूळ शब्द म्हणजे राजन आत्मन असं न देता त्यांनी त्यांच्याप्रमाणे चालणारे जे शब्द आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत ओके सो तुम्हाला इझी पडावं म्हणून मी लिहून ठेवलेलं आहे सगळं की हेम बघायचं असेल आता हेमची ते काय म्हणतात प्रथमा विभक्ती मग तुम्ही हेमची प्रथमा विभक्ती लिहिताना नामची प्रथमा आठवणार मग नामची प्रथमा तुम्ही वरती जा मी परत जाते तुमच्यासाठी ते वरती हां आता बघा नामची प्रथमा विभक्ती काय बघा नाम नामनी नामनी आणि नामानी सेम तिथे हेमला पुट करायचं हे म बोला हेम हेमनी हेमनी हेमानी हे क्लिअर आता हे सगळंच मी तुम्हाला तुम्ही तुमच्याकडे प्रत्येकाकडे डायजेस्ट असणारच तुम्हाला तिथे पण उत्तरं मिळतील तर उत्तरांचा प्रश्न नाही उत्तरं तुम्हाला मिळतील फक्त उत्तरं कशी लिहायची आहेत तिथे काय थिंकिंग करायचं आहे हे मी हे मला असं वाटतं हे मी तुम्हाला समजवलं पाहिजे उत्तरं देणं हा उद्देश नाही आहे माझं उत्तरं तर तुम्हाला कुठेही मिळतील पण उत्तर ती उत्तरं तिथे का आले तो हेम नामप्रमाणे का चालला आहे कारण त्यांनी एक्झाम्पलमध्ये दिलं आहे आपल्याला की नामनप्रमाणे चालणारे शब्द त्यातला पहिला शब्द त्यांनी सांगितला आहे हेमन म्हणजेच गोल्ड त्याच्यामुळे तुम्हाला नामनचं बोलायचं आहे माइंडमध्ये मा ठेवायचं आहे आणि हेमचं लिहायचं आहे आणि याची सगळ्यांची उत्तरं मी इथे लिहिलेली आहेत हेम हेमनी हेमनी हेमानी प्रथमा विद्यावंतमध्ये भगवंतचा टेबल लक्षात ठेवायचा आहे सो भगवंतमच्या जागी विद्यावंतम मग विद्यावंतव तर त्यांनी दिलेलंच आहे आणि भगवतच्या जागी विद्यावतः द्य नेहमी असाच काढायचं द ला य जोडायचा नाही संस्कृतमध्ये तसं चालत नाही ठीक आहे त्याच्यानंतर तुमचा इथे हा होता वाच वाचचा होता वाचा वाघ्भ्याम वाघ्ही सो त्वचा त्वगभ्याम त्वगभीही झालेला आहे ब्रह्मांचं तुम्हाला नॉर्मलच आहे ब्रह्मणे ब्रह्मभ्याम ब्रह्मभ्य चतुर्थी ओके त्याच्यानंतर आहे भीषज हा तुमचा प्रमाणे चाललेला आहे पंचमी विभक्ती वणिजह वणिकभ्याम वणिकभ्यह सो भीषज भिषगभ्याम भीषगभ्यह म्हणजेच भीषज मीन्स मेडिसिन त्याच्यानंतर ग्रावणह हा, हा राजानुसार चाललेला आहे ग्रावण म्हणजेच दगड तर सेम आहे ग्रावणह ग्रावण हो षष्ठी आणि शशीनुसार चाललेलं योगिनी योगिनोहो योगीशु सप्तमी आणि श्रीमतचं टेबल हे श्रीमत असं हे हनुमत हे श्रीमंत हे हनुमंत आणि हे हनुमंत तुम्ही हे लिहिलं तरी चालतो आणि हे नाही जरी लिहिलात तुम्ही म्हणाल आमच्याकडे नाही लिहिलं नाही लिहिलं तरी ओके आहे असं काही नसं संबोधनलं की कंपल्सरी हे लिहायचंच आहे फक्त विभक्ती बरोबर लिहा त्याची सो अशा प्रकारे तुमची तालिका कम्प्लीट होणार आता ह्याच्यामध्येही काही काही मुलांना डाऊट असतो की मीच ही जी तालिका आहे अशीच तालिका किंवा याच तालिकेतले शब्द आमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये विचारले जाणार का तर मी पुन्हा तुम्हाला तेच सांगते की असं अजिबात नाही आहे तुमची तालिका बोर्डामध्ये मी इतकंच सांगू शकते की नामतालिकेमध्ये तुम्हाला नाम विचारले जातील आता ते हेमच विचारणार का मग भीषजच शब्द विचारणार का की राजा विचारणार की आत्मन विचारणार हे मी नाही सांगू शकत आणि दहावीतल्याच विचारणार का आता हे पण मी नाही सांगू शकत कारण नामतालिकेमध्ये आठवीतला पण शब्द विचारला जातो नववीतलाही जातो आणि दहावीतलाही जातो ठीक so, आहे सो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हे फक्त एक एक्सरसाईज म्हणून बघा मेन तुम्हाला फोकस काय करायचं आहे तुम्हाला तक्ते पाठ करायचे जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत आधीच्या व्हिडिओजमध्ये तक्ते पाठ केले तर तुम्हाला कोणताही टेबल भरता येणारच आहे त्याच्यामुळे काही काही जणं खूपच घोकंपट्टी करतात डायरेक्टली डायरेक्टली जिज्ञासा पत्र पाठ करतात तसं करू नका त्याचा काहीही यूज होणार नाही तर ही गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे आणि शेवटचा प्रश्न आहे योग्यम रूपम योजयत योग्य रूप तुम्हाला योजायचं आहे तर पहिला प्रश्न आहे सीता डॅश रत्नहारम यच्छती आता हा विभक्ती बेस्ड क्वेश्चन आहे याच्यासाठी तुम्हाला या वाक्याचा अर्थसुद्धा थोडाफार कळला पाहिजे सीता रत्नहार यच्छती यच्छती मीन्स टू गिव देणे सीता रत्नांचा हार देते एवढा तरी अंदाजाने आपल्याला अर्थ कळतो कोणाला देते हनुमानाला देते मग इथे एक नियम असा आहे की यच्छ ज्याला देतो त्याची चतुर्थी विभक्ती केली जाते मग आपण हनुमतची चतुर्थी विभक्ती करणार आता हनुमत चालतो कोणत्या टेबलप्रमाणे तर एंडिंग बघितल्यावर आपल्याला कळतं श्रीमतप्रमाणे प्रमाणे मग जा त्या श्रीमतच्या श्रीमत टेबलमध्ये ओके गेलात आता श्रीमतच्या टेबलमध्ये गेल्यावर बघा की श्रीमतची चतुर्थी विभक्ती काय एक वचन कारण हनुमान आपला एकच आहे सो तुम्हाला श्रीमद मध्ये श्रीमते असं दिसेल मग जसं तर श्रीमत् आहे मग हनुमतचं हनुमते होणार सिंपल हलंत जाणार कळालं कसं लॉजिक केलं मी ज्याला देतो त्याची चतुर्थी सीता रत्नांचा हार हनुमानाला देते हनुमानाची होणार चतुर्थी हनुमान हा शब्द जो आहे तो श्रीमानप्रमाणे चालतो आहे त्याच्यामुळे मी श्रीमान टेबल आठवला त्याची चतुर्थी आठवली श्रीमते सो मी हनुमतचं हनुमते केलं ठीक आहे दुसरा प्रश्न तारकाहा डॅश शोभनते तारकाहा म्हणजे अनेक तारे आकाशात शोभतात व्योमन मीन्स सांगितलं मी तुम्हाला खूपदा की आकाश आता मी काय म्हणते आकाश ही जागा आहे लोकेशन ही नेहमी सप्तमीत असते जागा ही नेहमी सप्तमीत असते आणि मी बोलताना पण म्हणते आकाशात तय्या तय्या सप्तमी आहे मराठी विभक्ती ज्यांच्या आहेत त्यांच्यासाठी सांगते तर आकाशात तर व्योमन हा जो शब्द आहे तो सुद्धा कोणाप्रमाणे चालतो नामन मग नामनचं जर मी सप्तमी आठवली तर नामनी म्हणून व्योमनची सप्तमी काय होणार व्योमनी असं होणार क्लिअर नेक्स्ट थर्ड क्वेश्चन प्रजापालनम डॅश कर्तव्यम प्रजेचं पालन करणं राजाचे कर्तव्य आहे आपल्याला लगेच कळतं चे चे म्हणजेच काय तर षष्ठी विभक्ती म्हणून राजाची षष्ठी विभक्ती काय येते तर राजाच्या टेबलमध्ये जाणी बघा तर तुम्हाला कळेल की राजाची शप जी षष्ठी आहे ती राज्ञ अशी आहे ओके चौथा प्रश्न मम प्री मम मित्रस्य डॅश नसीरह आता सिंपल नामन आहे नामन म्हणजे प्रथमाच विभक्ती येणार मम मित्रस्य नाम नामनसीरह आणि हे हाक मारल्या मारल्या कळतं की स्वामीला हाक मारायचे स्वामींना न ना न, ने एंड होतो आणि न च्या आधी ई आहे म्हणजे तो प्रमाणे मग शशीचा टेबल बघा त्याच्यात प्रथमा विभक्ती बघा हे शशीन मग स्वामीन हा शब्द ॲज इट इज तुम्हाला इथे लिहायचं हे स्वामीन किम करवाणी हे स्वामी मी काय करू ठीक आहे सो अशा प्रकारे यासुद्धा मी इथे दिलेल्या आहेत आणि ते मी नियम पण लिहिले ज्याला देतो त्याची चतुर्थी राजाचे कर्तव्य षष्ठी म्हणजे चे, चे आठ नंबर म्हणजे संबोधन असतो माझा आणि व्योमन सप्तमी त लागतो आकाशात आणि नामन ही प्रथमा सो so, नेहमी सवय ठेवा की तुम्ही जे काही माझ्या व्हिडिओतून ऐकता ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवाल तुमच्या आजूबाजूला कारण ते तुम्हाला उपयोगी पडेल आणि मी सुद्धा मला पण हॅबिट आहे स्वतःला की जे काही आहे ते मी नोट डाऊन करून ठेवते ठीक आहे सो so, अशा प्रकारे आपलं जिज्ञासापत्र संपतं त्याच्यानंतर पठत बोधत आहे याचं काहीही काम नाही याच्याकडे बघू नकायला क्रॉस करून ठेवा आणि अशा प्रकारे आपलं जिज्ञासापत्र इथे संपतं आणि ऑनलाईन ट्यूशनबद्दल माहिती आहे नेहमीप्रमाणे मला मेल करू शकता ऑनलाईन क्लाससाठी आठवी ते दहावी महाराष्ट्र बोर्डाचे मी क्लास घेते संस्कृतप्रेमी जे आहेत त्यांचंसुद्धा मी क्ला क्लास घेते फीज मेन्शन केलेली आहे की दहावीचा क्लास सोमवारी आणि मंगळवारी दुपारी दुपारी रात्री आठ ते साडेनऊ एक असतो आणि तीन ते साडेचार एक असतो ज्यांना दुपारी जमतं ते दुपारी बसतात ज्यांना रात्री जमतं ते रात्री बसतात फीज आहे हजार रुपये नववीचंसुद्धा ऑनलाईन क्लास आहे त्याचे वार आहेत वेनसडे आणि थर्जडे बुधवार आणि गुरुवार सेम टाईम आहे आठ ते साडेनऊ त्यांची पण फी हजार रुपयेच आहे आठवीचा अजून क्लास सुरू केलेला नाही आहे कारण कोणी स्टुडंट नाही आहे सध्या ओके हा माझा मेल आय डी पुन्हा देते भरपूर जणं म्हणतात की मेल आय डी कुठे असतो आम्हाला कळत नाही म्हणून मी पुन्हा दाखवते आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा जास्तीत जास्त जणांबरोबर ज्यांना जिज्ञासापत्र समजत नसेल त्यांना त्याच्यामुळे समजायला लागेल आणि आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर आपल्याला एक लाखाचा सबस्क्रायबरचा टप्पा पार पाडायचा त्याच्यामुळे आठवणीने प्लीज दोन मिनटं लागतात त्या गोष्टीसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते फ्री आहे ओके आणि थँक्यू सो मच फॉर लविंग मी सपोर्टिंग मी भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि तुमच्या काही कॉमेंट्स असतील डाऊट्स असतील तुम्ही नक्की कॉमेंट करा मी रिप्लाय देते थँक्यू